दांडेली येथील चंद्रकांत विष्णू गावडे यांच्या घराच्या अंगणात एका कोपऱ्यात त्यांना हिरव्या रंगाचा गवत्या साप दिसला. गवत्या हा आशिया खंडात मिळणारा बिनविषारी साप आहे. याला इंग्रजीत ग्रीन किलबॅक असं म्हणतात. हा साप महाराष्ट्रात ग्रामीण भागात गोखाड्या नावानं ओळखला जातो. त्याला सुखरूपपणे पकडून सर्पमित्र महेश राऊळ यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून त्याला जीवदान दिलं. मंगळवारी रात्री 11 वाजता दांडेली येथे एकाच्या घरी साप आलाय असा फोन आला आणि लगेच महेश राऊळ तुळसवरून दांडेली येथे पोहोचले. त्यांनी बघितलं तर त्यांना नेहमीपेक्षा वेगळा साप दिसला. जो साप तसा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुर्मिळ नाही, तरीसुद्धा हा जास्त आढळून येत नाही, कारण त्याचा रंग हिरवा असल्यामुळे आणि त्याचा अधिवास हा हिरव्या झाडाझुडपात गवतात असल्यामुळे तो जास्त आढळून किंवा दिसून येत नाही. क्वचित तो मानवी वस्तीत आढळून येतो. गवत्या साप कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचं शास्त्रीय नाव मॅक्रोपिस्थोडॉन प्लॅम्बिक्युलर असं आहे. समुद्र सपाटीपासून 700 ते 2000 मीटर उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यत डोंगराळ भागात राहणारा असला तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही तो आढळतो. महेश राऊळ यांनी त्याला सुरक्षित रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिलंय.